खूप लोकांना आश्चर्य वाटलं की माझं नाव ह्या नाटकात दिग्दर्शक म्हणून नसून एक अभिनयासाठी आहे. मी सुद्धा जेव्हा थिएटरला येते आणि माझ्या फोटो असलेला फ्लेक्स बघते तेव्हा मलाही असं दचकायला होतं की अरे आपला एवढा मोठा फोटो. पण खूप पूर्वी काम करत असे मी प्रायोगिक रंगभूमीवर जास्त केलं, कमर्शियल रंगभूमीवर ते एखादं केलं असे. पण मला शुभा गोडबोलेनी विचारलं 1.5 वर्षापूर्वी करशील का, आणि तिच्या का मला माहिती नाही का पण तिच्या नजरेसमोर मीच होते त्या भूमिकेसाठी. आणि मला आधी नको म्हटलं मी, पण नंतर असं वाटलं काय हरकत आहे, इतक्या वर्षांनी आणि 35 वर्षांनी मी स्टेजवर उभी राहिले. थोडं भीती वाटत होती सुरुवातीचे काही प्रयोग पण कसे गेले चास पडण्यात, पण आता छान मी सेटल झालेली आहे. आणि सगळ्यात मला आवडतं ते हे की मी टेलिव्हिजनमध्ये आत्ताही काही छोटे छोटे रोल्स करते कमीओ, आणि ते बहुतेक वेळा अशा कर्तबगार बाईचे असतात. इथे ह्या नाटकात एका गृहिणीचा, एका बायकोचा आणि एक थोडीशी दुखावलेल्या बायकोचा रोल आहे, आणि तो करताना मला खरंच मजा येते कारण माझी कुठेही ती माझ्यासारखी नाही आहे. म्हणजे जे अभिनय आपण म्हणतो की आपण नसलेलं करणं, हे खूप मला मजा येते करायला. टीव्हीमध्ये नाही म्हटलं तरी मी माझ्यासारखी असते. त्याच्यामुळे आत्ता तीनच पात्रांचं नाटक असल्यामुळे सगळ्यांना तुल्यबळ भूमिका आहेत. आम्ही म्हणजे नुसतं आपण किती वेळ रंगमंचावरती असतो अशा अर्थाने नाही, पण आपल्याला करण्यासारखं काहीतरी आहे, कॉन्ट्रीब्यूट करतो आपण. त्याच्यामुळे असं इतक्या वर्षाने असं न मागता असं काहीतरी आलेलं मला फार आनंद ह्या गोष्टीचा. आणि मला असं वाटतं की खूप लोकांनी येऊन बघावं नक्की, आणि जरूर या. ट्रान्स अफेअर, शुभा गोडबोले लिखित, राजन ताम्हाणे दिग्दर्शित, वेगळा विषय आहे. मी मुद्दामहून काय विषय ह्याच्याबद्दल बोलणं टाळती आहे कारण ते येऊन बघण्यासारखं आहे. थोडासा आजकालचा विषय आहे आणि लोकांनी ते त्याच्याबद्दल विचार करायला हवा असा विषय आहे. तर नक्की या आणि बघा, खूप खूप संख्येने बघा. धन्यवाद.